नवा फायरब्रँड चेहरा तेजस ज्याच्याविषयी आपण बोलतो आहोत. राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख आपल्यासोबत आहेत. रवी सर, या सेगमेंटमध्ये मूळ मुद्दा आणि प्रश्न हाच आहे की प्रत्येक फॅमिली आपल्या मुलांसाठी काही ना काहीतरी नियोजन करत असते. कुठल्याही प्रकारचं नियोजन असेल, त्याच्या शिक्षणाचं, त्याच्या आर्थिक घडामोडींचं किंवा सेव्हिंगचं किंवा त्याच्या व्यवसायासंदर्भातलं, तसं इतकं मोठं घराणं उद्धव ठाकरे यांचं, तर हे दिस इज द राईट टाईम फॉर तेजस टू एंटर पॉलिटिक्स असं म्हणायचं का? आणि त्याचं व्यक्तिमत्व बघता त्याचा पुढचा प्रवास याच्याविषयी तुमचे काय आडाखे आहेत? राजकारणामध्ये प्रसंग औचित्य पाहून वेगवेगळ्या खेळी रचल्या जातात. कुठलीही गोष्ट उगाच घडत नाही. आत्ताची परिस्थिती आपण जर पाहिली तर शिवसेनेनं एक अतिशय मोठा निर्णय घेतला 2019 मध्ये, आणि तो निर्णय पूर्ण देशामध्ये बहुचर्चित ठरला. ते म्हणजे भाजपशी कायमचा काडीमोड घेणं आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर एकत्र येऊन सत्ता स्थापन करणं. अनेक लोकांना विश्वासच बसत नव्हता काही दिवस की असं होऊ शकतं राजकारणामध्ये. बरोबर, राजकारण हे वेगवेगळ्या घडामोडींना जन्म देत. काय झालेलं आहे की आज शिवसेनेला भाजपासारख्या बलाढ्य पक्षाशी लढा द्यायचा आहे. बरोबर. मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपची ताकद काय आहे मागच्या निवडणुकीत आपण पाहिलं. 80 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणले भाजपाने. शिवसेनेला कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका इथे भाजपला मर्यादेत बांधून ठेवायचा आहे. अगदी बरोबर. त्यांना प्रचंड अशी ताकद लावायची आहे. ती ताकद लावताना सगळ्यात महत्वाचा फॅक्टर काय असतो की ठाकरे हे तीन अक्षरी नाव आहे ना, याच्यामध्ये एक मोठं वलय आहे. कुणी किती टीका करा, अनेक वेगळ्या चुकीच्या निर्णयांवर आपण वेगळ्या पद्धतीने चर्चा करू, पण काही गोष्टी अशा असतात की त्या तुम्हाला तिथं मान्यच कराव्या लागतात की ठाकरे ह्या नावाभोवती मोठं वलय आहे. आणि या नावाकडे पाहून एक तरुण पिढी किंवा एक वर्ग असा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये की तो तात्काळ आकर्षित होतो. मग अशा वेळेला ही परिस्थितीची आत्ताची गरज आहे. ही गरज लक्षात, म्हणजे असा नवा चेहरा समोर आणून तो तरुणांना बांधून ठेवेल शिवसेनेशी, असा एक विचार नक्कीच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर असणार, यात काही वादच नाही. खूप सुंदर विश्लेषण रविकिरण सर तुम्ही करत होता. क्षमा करा, तुम्हाला थांबवावं लागलं कारण वेळेची मर्यादा आहे. आभार, आपण न्यूज 18 लोकमतशी या सगळ्यावर बोललात त्याबद्दल. मिलिंद नार्वेकर यांनी शुभेच्छांचं जे पोस्टर सामनामध्ये छापून आणलं किंवा स्वतः ट्विट केलं, यानंतर या सगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि येणाऱ्या काही दिवसात किंवा महिन्यांमध्ये हे स्पष्ट होईल की तेजस राजकारणामध्ये एंट्री करतायत का. इथेच थांबतो, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.